नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी तेरा मार्च भागामध्ये अद्वैत दार लावतो तेवढ्यात त्याला आतून आवाज येतो पण तो इग्नोर करतो आणि निघून जातो आता मात्र नेत्रा हाताश होते तेवढ्यात दार उघडतं तो आतमध्ये येतो आणि इकडे तिकडे बघतो त्याला एका पेटीमध्ये होलमध्ये एक चेहरा दिसतो अद्वैत जवळ जातो आणि बघतो त्याच्या पायाकांची जमीनच सरकते नेत्रा त्याच्याकडे होऊन स्माईल करते पण अद्वैतला काय करावं हेच कळत नाही ती हात बाहेर काढते आणि अद्वैतच्या तोंडावरून हात फिरवते तो तो नेत्रा हे काय चाललंय तो बघतो तर पेटीला दोन कुलपं असतात तो तो थांबा नेत्रा तो भला मोठा ग जाणतो आणि त्यांनी पेटी उघडतो नेत्रामधला त्राण एवढा गेलेला असतो तिला उठता येत नसतं तो तो नेत्रा हे कुणी केलं ती ती विरोचक अद्वैत म्हणतो आता स्पष्ट माझ्या डोळ्यासमोर येतं आहे तो तिला उचलतो आणि बाहेर काढतो आता दोघं एकमेकाला घट्ट मिठी मारतात इकडे कावळ्याच्या आवाजाने रुपाली सेरभेर होते अस्तिका म्हणते विरोचा का, काय होते तुम्हाला रुपाली म्हणते अद्वैत कुठे अस्तिका म्हणते पहिले तर ममताच्या फोटोसमोर उभा होता नंतर बाहेर गेला रुपाली म्हणते तुला त्याचा पाठलाग करायला काय झालं होतं अस्तिका म्हणते मी दारापर्यंत गेले पण तो बंगल्याच्या पाठीमागे गेला आता मात्र रुपाली तिच्यावर जोऱ्यात ओरडते आणि म्हणते नक्कीच काहीतरी गोंधळे दोघी पण धावतच स्टोर जातात रुपाली दार उघडते आणि समोरचं दृश्य बघून होऊन जाते नेत्रा ज्या पेटीमध्ये असते ती उघडलेली असते आणि नेत्रा गायब असते रुपाली म्हणते नेत्रा कुठे गेली अस्तिका म्हणते काय झालं विरोचका रुपाली तिचा गळा दाबत म्हणते काय झालं मी आता तुला सोडत नाही तुला माहिती आहे का तू किती मोठी चूक केली याची शिक्षा तुला नक्की मिळणार तेवढ्या जोऱ्यात गळा दाबत असते आता अस्तिका कशीबशी स्वतःला सोडवते फाल्गुनीच्या बेडरूममध्ये तिच्या बेडवर नेत्र असते केतकीचे दोन्ही हात मात्र डोक्याला असतात तिन ती आधी अरे काय असती का है? अस्तिका नेत्रा नेत्रा असती का हे किती भयंकर आहे फाल्गुनी ते भाईजी हे काय चाललंय अद्वैत म्हणतो काकू तुम्ही पॅनिक नका मी सगळं सांगतो तेवढ्यात दारवाजतं आधी म्हणतो काकू फाल्गुनी तुमचा चेहरा ठीक करा तुमच्या चेहऱ्यावर भीती नाही दिसली पाहिजे केतकी के आणि फाल्गुनी स्वतःला सावरतात अद्वैत म्हणतो चला माझ्याबरोबर आणि इथे नेत्र आहे हे कुणालाच करता का कामा नाही तो दार उघडतो दारावर अस्तिका उभी असते तिघंही तिच्याकडे बघायला लागतात तिन ती साहेब काय झालं तिचं नाटक बघून लवकर कोणी बोलत नाही पण सगळे भानावर येतात अद्वैत म्हणतो काहीच नाही तिन ती मग तुम्ही इथे का आलात तो अगं तेजसचा फोन आला होता फाल्गुनी फोनच उचलत नव्हती फाल्गुनी करते हा 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 आणि कितकी के स्माईल करते अद्वैत म्हणतो तोच निरोग सांगायला मी फाल्गुनीकडे आलो पण हे काय नेत्रा तुला सांगितलं होतं ना आराम कर म्हणून जा 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 तू आराम कर अस्तिका स्माईल करू म्हणते केतकी के म्हणते गुड नाईट आता अस्तिका पळत जाते रुपाली तिची वाटच बघत असते अस्तिका म्हणते विरोचका नक्कीच काहीतरी गोंधळे ते सगळे फाल्गुनीच्या बेडरूममध्ये रुपाली म्हणते नेत्रा नक्की तिथे असणार फाल्गुनी आणि केतकी पुन्हा नेत्राजवळ जातात आणि तिच्या तोंडावरचं पांघरूण काढतात आता नेत्रा बघत असते केतकी पुन्हा घाबरते अदवेतून तो काकू प्लीज तुम्ही नेत्रासाठी ज्यूस घेऊन येता का ती हो म्हणून मान होते आणि खाली जाते केतकीला बघून रुपाली काला म्हणते काय गे नेत्रा किती वेळा सांगितलं माझ्या तोंडासमोर येत जाऊ नकोस आणि काय गं बेवडे का रात्रीची इकडे तिकडे फिरतेस ही पण आणि तू पण काय काय खलबत चालली काय माझ्या विरोधात काय प्लॅन करताय की काय केतकी म्हणते पाणी प्यायला आले होते आता आता ती आता वापस जातानी म्हणते मी आत्ता ज्यूस बनवला तर हिला संशय येईल ती पुन्हा बेडरूममध्ये जाते नेत्रवंती साहेब मी आस्तिकाचा आवाज ऐकला पण ती जिवंत कशी मी तर तिला मारलं होतं ना आणि ती घरात कशी आली तो नेत्रा मी सगळं सांगतो तुला अगं हे सगळं खूप भयंकर आहे तो हॉस्पिटलमधून गायब झाल्यापासून आत्तापर्यंत खूप काही घडून गेलं आहे नेत्रवंती साहेब सांगा ना मला अद्वैतवंत नेत्रा तू पहिले आराम कर मी तुला नंतर सगळं सांगतो नेत्रा नाही साहेब मला कळायलाच हवं पण अद्वैत काही सांगत नाही आणि तिला आराम करायला सांगतो आणि म्हणतो नेत्रा तू आता ज्यूस पिऊन घे तो आता, आता चमच्याने नेत्राला ज्यूस पाजतो नेत्राला झोप लागते अद्वैत केतकी आणि फाल्गुनी बाहेर येतात फाल्गुनी म्हणते भाईजी म्हणजे ती असती का खूप भयंकर आहे केतकी म्हणते शेखर भाऊजी आणि इंद्राणी मॅडमला पण कळायला हवं हु। अद्वैत म्हणतो नाही काकू आता कुणाला काहीच सांगायला नको कमीत कमी आजची रात्र तरी कुणाला काहीच नको फाल्गुनी प्लीज नेत्राला तुझ्या रूममध्येच राहू दे फाल्गुनी हो म्हणून मानाल होते आता अद्वैत विचारात पडतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद